नमस्कार सर्व मित्र मैत्रिणींनो, सात नवीन वर्षाची नूतन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपल्या प्रथेप्रमाणे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं, परंतु इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण जानेवारीला हॅपी न्यू इयर करतो। 2020 वर्ष हे एकंदरीत सुखदुःखाच्या म्हणण्यापेक्षा दुःखाच्या छायेत जास्त गेलं। आशा करू नवीन वर्ष 2021 आनंदात जाईल। त्या अनुषंगानं मी आज तिखट गोड अशी रेसिपी घेऊन आली आहे। तिखट रेसिपीने 2020 अलविदा करू व गोड रेसिपीने 2021 उत्साहात स्वागत करूया। चला तर मग रेसिपीकडे वळूया। सर्वप्रथम मी बटाटे स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतले। त्यापैकी एक वाटी किस गोड रेसिपीसाठी व 2 वाटी किस तिखट रेसिपीसाठी ठेवला आहे। आता पहिल्यांदा तिखट रेसिपी करून 2020 अलविदा करू। चला तर आपण गॅस पेटवून घेऊ। हे थोडं गरम होऊ देऊ। हे छान पसरट पॅन घेतलंय, तुम्ही कढई पण वापरू शकता याच्यासाठी। पण थोडं तेल जास्ती लागतं याला, तशाप्रमाणे घालूया। मोठा चमचा 2.5 चमचे तेल आपण घालूया। आता हे गरम झालं की आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं घालून घेतलंय, तडतडायला लागलं की मिरची घालायची। ती आपल्या जसं तिखट हवं आहे त्यानुसार घ्यायची आहे। आणि हा असा 2 वाट्या किस आपण ह्या तिखट रेसिपीसाठी वापरणार आहोत। हा घालून घ्यायचा। थोडा जाड किसून किसायचा। आता गॅस सिम करून देऊ 1-2 मिनिटांसाठी आणि असा छान परतू। दोन्ही रेसिपी मी बटाट्याचीच घेतली। बहुतेक हे सर्वजण उपास म्हणजे व्रतासाठी म्हणजे ही रेसिपी केल्या जाते। पण म्हणजे नवरात्रात वगैरे एकादशीला अशा वेळेस, पण हे आपण ब्रेकफास्टमध्ये पण करून खाऊ शकतो। किंवा इच्छा झाली आपली तर संध्याकाळच्या वेळेस एक हलकं म्हणून आपण खाऊ शकतो। आता थोडा गॅस मोठा करूया। हे छान परतले आपण। आता ह्याला एक वाफ आणून घेऊ। दोन मिनटं वाफ आणून घेऊ। आता 2 मिनटं झाले बघू आपण, छान झालंय, पाहिजे तसं झालंय, एक वाफ आली आहे मस्त। आता ह्याला आपण मीठ घालून घेऊ चवेनुसार। साखर घालून घेऊ, परत करतो याला थोडंसं। आता याला दाण्याचा कूट घालून येणार। हा मी जाडसर कुटून घेतला आहे, असं छान मिक्सरलाच केलं बारीक, पण नुसतं असं हे करून सोडून दिलेलं।
त्यामुळे असं जाडजाड छान झालं आहे। हा मी अर्धी वाटी घेतला, आता गॅस सिम करू आणि परत याला एक वाफ आणून द्यायची आपल्याला। आता 2 मिनिटं झाले आहेत, छान वाफ आली आहे। हा आपला बटाटा किस शिजलाय छान। आता वरन आपल्याला याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे। आता हा आपला तिखट किस बटाट्याचा तयार झालाय। आता राबून घापून तसंच ठेवून देऊ 2 मिनिटं आणि गोड रेसिपीसाठी भांडं ठेवून देऊ याच्यावरच। आपली तिखट रेसिपी झाली आहे, आता गोड रेसिपीसाठी आपण हे भांडं ठेवून घेतलंय। आपण या भांड्यामध्ये तूप घालून घेऊ, 3 चमचे घालते आहे मी या चमच्याने। थोडं गरम होऊ देऊ, गरम झालंय। आता हा 1 वाटी किस आपण जो ठेवलेला तो आपण घालणार आहोत, हळूवारपणे घालूया। गॅस क्लीन करून थोडस परतून देऊ, 2 मिनिटं ह्याला पण परतायचं फक्त। हे आपले 2 मिनिटं परतून झाले। आता याच्या हे 1 कप म्हणजे हे 1 भांडं दूध मी घालते आहे, ते साई भरलेलं आहे दूध। आणि हे थोडं मिल्क पावडर घालून 2 चमचे मिल्क पावडर घालून त्याला मिक्स करून घेतलंय, ते घालूया। आता ह्याला छान हलवत राहायचंय, कारण की मिल्क पावडर जी आहे ना ती लगेच हे होते, घट्ट व्हायला सुरुवात होते, दूध घट्ट व्हायला सुरू होतं। आणि बटाटा पण आपला थोडासा शिजला की ते घट्टच होणार, त्याप्रमाणे तुम्हाला लागलं तर अजून दूध घालू शकता, पण आता या प्रमाणाप्रमाणे मी असं घेतलेलं ते परफेक्ट होणार। हा छान किस आपला दुधामध्ये असा आता हे छान मिक्स झालंय आपलं दूध मिल्क पावडर आणि हे, आणि हा किस जो आहे हा दुधामध्ये शिजवायचा आहे आपल्याला, सारखं परतायचं आहे आपल्याला, पण गॅस सिमच ठेवायचा। असं छान आता हे 1-5-7 मिनिटं आपल्याला शिजवायचे। आता हे छान घट्ट होत आलं आणि बटाटा किस आपला छान पैकी शिजला आहे, एकदम मस्त झालेला आहे, बघू शकता एकदम छान। त्याला आपण कलर पण घालू शकतो। आता ह्याला आपण एक आवडीनुसार साखर घालूया, गोड हवं असेल तर जास्त घालायची आहे नाहीतर मग कमी घातलेली चालते। आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स ह्याच्यात घालू, परत आपण वरनच घालणार आहोत, परत याला फिरवून घेऊ छान। बघा याचं इतकं सुंदर झालंय ना। आता थोडी पातळ होईल साखर टाकल्यानंतर, परत 1-2 मिनिटं आपल्याला फक्त गरम होऊ द्यायचंय, सिमवरच होऊ द्यायचं, ते उकळतच राहणार आहे
छान आपल्याला ही जायफळ पावडर घालायची आहे। खाली तळाशी राहतो म्हणून हा चमचा घेतलेला मी, अजिबात लागली नाही आहे। आता आपण जायफळ पावडर घालून घेऊया। मी वेलची पावडर पण घालू शकता, पण आता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे जायफळ पावडर घातली। याची चव एकदम मस्त लागणार आहे। आणि गार झाल्यानंतर आपण केशर घालणार आहोत, गार म्हणजे गॅस बंद केल्यानंतर। बघा मस्त, आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता ही आपली खीर बटाट्याची झाली आहे। आता या सर्विंग डिश मध्ये आणि बाउल मध्ये गोड आणि तिखट पदार्थ घालून घेऊ। सुंदर झाला आहे। याला वरना थोडी कोथिंबीर घालू। आणि आता हा गोड पदार्थ पण घालून घेऊ, आपण गोड खीर घालून घेऊ। सुंदर झाली आहे ही पण। अतिशय सुंदर। आता याच्यामध्ये थोडं मी केशर घातलंय, वरण पण थोडं घालून घेऊ। अगदी थोडं थोडं घालायचं आहे। आणि मी अक्रोड, पिस्ता आणि बदाम असं ड्रायफ्रूट आपण आत पण घातलं याच्यामध्ये खिरीमध्ये, आणि वरण पण घालणार आहोत। एकदम पातळ काप केले त्याच्यामुळे ते दाताखाली पण खूप काही येणार नाही आहे। त्याचे थोडेसे किसमिस पण आहे। ही आपली खीर तयार झाली आहे। आणि हा तिखट बटाट्याचा किस। तर अशा प्रकारे तिखट बटाटा किस 2020 ला अलविदा केलं व बटाट्याची गोड खीर करून 2021 ला वेलकम केले। तरी तुम्ही या दोन्ही रेसिपी करून त्याची चव घेऊन तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा व नूतन वर्षात नवनवीन छान रेसिपीसाठी परत भेटूया। नमस्कार।